हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईन पूर्व आणि राज्यसेवा पूर्व 2020 साठी उपयुक्त असणारे काही प्रश्न पाहताना आपण काय पाहणार आहोत, तर आयोगाला विचारलेले काही प्रश्न पण त्याचे अनालिसिस आपल्या या सेशनमध्ये आपण आज करणार आहोत. ओके, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा अनालिसिस कसं करायचं ते समजून जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात. स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला इतर एज्युकेटरचे तसेच माझे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात, ते फ्रीमध्ये. जर अनअकॅडमी ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी रेफरल कोड टाकावा लागेल. तो जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे, तर हा रेफरल कोड टाकल्यानंतर तो प्लॅन ॲक्टिव्ह होतो, MPCTRIC6716. ओके, म्हणजे हे रेफरल कोड टाका, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो. ओके, थकलो तरी मी तरुण असतो तर बंड करून उठलो असतो, असं कोणी म्हटलेलं आहे? तर ऑप्शनमध्ये बघा, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, दादाबाई नवरोज आणि गोपाळ गणेश आगरकर. म्हातारा झालो, थकलो, तरुण असतो तर बंड केलं असतं, असं कोणी म्हटलेलं आहे? तर ते आहे दादाबाई नवरोजी. त्यानंतर थोडासा मोठा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्याबाबत विचारात घ्या म्हटले काही विधानं. अ ब कड तीन स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, त्यांनी दौलतराव नाईकांच्या मदतीनं लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा टाकला. कुठं दरोडा टाकला? धामारी गाव. ओके, आणि कोणाच्या मदतीनं टाकला असं म्हटलेलं आहे? तर ते आहेत दौलतराव नाईक. ओके, दौलतराव नाईक, तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दौलतराव नाईक धामारी गावावर पहिला दरोडा टाकला होता. दुसरं लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडके. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ओके, वासुदेव बळवंत फडके हे जर बघितलं, यांच्यावर दोन व्यक्तींचा प्रभाव होता, दोन महत्त्वाच्या व्यक्ती. जेव्हा ते पुण्यामध्ये आले होते तेव्हा त्यांचा दोन व्यक्तीवर प्रभाव पडला होता. एक होते रानडे आणि दुसरी होती ग. वा. जोशी, किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका या नावानं ओळखतो. जेव्हा पुण्यामध्ये सार्वजनिक सभा स्थापन झाली होती 2 एप्रिल 1870, सार्वजनिक सभेची एक्झॅक्टली डेट कुणी जर विचारली तर ती किती येते? 2 एप्रिल 1870. ओके, 2/4/1870. पुण्यामध्ये जेव्हा बळवंत फडके आले होते तर ह्या दोघांच्या संपर्कात जास्त आले होते, आणि या दोघांनी मग स्वदेशीचा प्रचार केलेला, प्रसार केलेला होता. मग वासुदेव बळवंत फडकेंनी मग काय केलं होतं? तर 1873 मध्ये, कधी? 1873 मध्ये स्वदेशीची शपथ घेतली होती, आणि त्यासाठी, आपण घेतलेल्या शपथीसाठी किंवा स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये 1874 ला एक इन्स्टिट्यूशन काढली, त्याला म्हटलं जातं पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. ही शाळा सुरू करून ॲक्च्युली स्वदेशीचा पुरस्कार केला होता. परंतु ही प्रेरणा त्यांना कोणाकडून मिळाली होती? तर हे दोन व्यक्ती आहेत. ओके, पारतंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ झालेला फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर न्यायमूर्ती रानडे आणि ग. वा. जोशी. ॲक्च्युली स्वदेशीचा जे लॉजिक आहे किंवा सगळी माहिती त्यांनी यांच्याकडून, म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी पुन्हा इन्स्टिट्यूशन, नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा सुरू केली होती, आणि तो स्वदेशीचा प्रसार करायचा होता. तुम्हाला जर असं विचारलं, वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीची शपथ कधी घेतली? तर ते 1873 मध्ये घेतली होती. ओके, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. मग राहिलं तिसरं स्टेटमेंट, तर ऐक्यवर्धनी संस्था किंवा सभा कोणी स्थापन केली? तर ती वासुदेव बळवंत फडके यांनीच केली होती. ती कशासाठी केली होती? तर समाजामध्ये ऐक्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी. ओके, तर सार्वजनिक सभा हे लक्षात ठेवा, 1873 ला त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली हे लक्षात ठेवा. म्हणजे आता या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? वरीलपैकी सर्व. ओके, आता 1874 आल्यानंतर पुढे, आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, आता या प्रश्नाचं तुम्ही काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. मी प्रश्न तुम्हाला विचारतो, सरकारनं कोणत्या साली द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला होता? ओके, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट, प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट सरकारनं कोणत्या साली संमत केला होता, आणि ज्यानुसार जे शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून बऱ्याचशा गोष्टींची सोय केली होती. ओके, तर त्याच्यामध्ये तगाईची सोय करावी अशी एक तरतूद होती. ओके, कोणत्या साली केला होता तो कायदा? ओके, तगाईची सोय करावी. सरकारनं द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट कोणत्या साली सुरू केला होता? तर कमेंट बॉक्समध्ये डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आणि इयर एक्झॅक्टली तुम्ही सांगायचं आहे. ओके, तर या कायद्यानं तगाईची सोय त्यांना करण्यात आलेली होती. ओके, तुमच्यासाठी तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये मेन्शन नक्की करा. ओके, त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता, तो प्रश्न आहे, जोड्या लावायच्यात क्रांतिकारकाचं स्थान म्हटलेलं आहे आणि त्यांचं ठिकाणाश्रयस्थान कोणतं? आता याचं जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आता बेळगाव म्हटलं की डेफिनेटली तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे, गंगाधर देशपांडे. ओके, म्हणजे डला चार नाही, डला चार नाही येणार, बरोबर आहे.
यवतमाळ म्हटलं की जनार्दन पुरुषोत्तम, हैदराबाद म्हटलं की नरहरपंत घारपुरे, अमरावती म्हटलं की दादासाहेब खापर्डे. म्हणजे 1, 2, 3, 4 असं जिथे ते तुमचं उत्तर असणार आहे. ओके, तर हैदराबाद म्हटल्यानंतर नरहरपंत घारपुरे डेफिनेटली येते, म्हणजे तुमचा दुसरा पर्याय डेफिनेटली असणार आहे. ओके, म्हणजे दोन ऑप्शन तुमचे एलिमिनेट होतात, पहिला आणि तिसरा. अमरावती, खापर्डे, यवतमाळ, जनार्दन पुरुषोत्तम, तेही तुम्ही सांगू शकता. ओके, कारण आणि परत काय म्हटलंय की बेळगाव, बेळगाव म्हटलं की गंगाधरराव देशपांडे. ओके, गंगाधर देशपांडे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न बघा काय म्हटलंय की अयोग्य ओळखा, म्हटले अयोग्य विधान ओळखा, चार स्टेटमेंट दिले. पहिलं पहा, 1909 मध्ये, 1909 मध्ये भिवाजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना केली. तर लक्षात ठेवायचं, आयोगाला विचारलेल्यापैकी बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला आहे, जोड्या लावामध्ये वगैरे. तर भिवाजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभेची स्थापना केली. यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या, एक येतात सी के बोले. कोण येतात? सी के बोले हे पण त्याच्यामध्ये सहभागी होते कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यामध्ये. आणि आणखी एक नाव महत्त्वाचं येतं, ते म्हणजे हरिश्चंद्र तालचेरकर. काय नाव आहे? हरिश्चंद्र तालचेरकर यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत केलेली होती. तालचेरकर, ओके, तालचेरकर. हां, तर ह्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती त्याच्यामध्ये येतात कामगार हितवर्धक सभेमध्ये. त्याच्यानंतर दुसरं येतं 1909 मध्ये नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. ओके, नाम जोशी, सोशल सर्व्हिस लीग, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर 1918 मध्ये, 1918 मध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना झाली. कोणाच्या प्रयत्नातून? बीपी वाडिया. तर ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, बीपी वाडिया यांच्या प्रयत्नातून मद्रास लेबर युनियनची स्थापना झालेली आहे. आणि चौथं दिलंय, एल एन हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वराड विडी कामगार संघाची स्थापना केली, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? अयोग्य ओळखा, एकही नाही, वरीलपैकी एकही अयोग्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 20 व 21 मार्च 1920 रोजी कागल येथे जाहीर जहागिरीतील माणगाव येथे जी परिषद झाली होती, कोणती? अस्पृश्यता निवारक परिषद, माणगाव 1920 ची. तर तिचे अध्यक्ष कोण? माणगाव म्हटले तर शाहू महाराज, वीरा शिंदे, आंबेडकर का सयाजीराव गायकवाड? सिंपल्स आहे, माणगाव परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर आंबेडकर होते. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा, म्हटले अयोग्य, देताना चार स्टेटमेंट दिलेले. आता एक एक स्टेटमेंट पाहूया. सन्मार्ग बोधक निरापृत समाज किसान बनसोडे यांनी सुरू केला, किसन फागू बनसोडे, तर हे बरोबर आहे. ओके, श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना शिवराम जानबा कांबळे यांनी केली. तर शिवराम जानबा कांबळे म्हटल्यानंतर सोमवंशी आपण जे म्हणतो मित्र समाज, कमीत कमी छोट्या गोष्टीत लक्षात ठेवतो, तर ते सुद्धा बरोबर आहे. अनार्य दोष परिहर समाज कोणी स्थापन केला? गोपाळबाबा वलंगकर, तर ते सुद्धा बरोबर आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म आणि परमहंस सभे संस्थेच्या माध्यमातून जातीभेदाला विरोध केलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर जेव्हा भिल्लांचे उठाव झाले होते, तर तेव्हा तिथं नगरला डेप्युटी कलेक्टर होते. ओके, डेप्युटी कलेक्टर होते आणि ते भिल्लांचे जे उठाव होते, तर त्यांनी ते दडपण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणून सरकारनं त्यांना एका पदवीनं सन्मानित केलं होतं, तर त्या पदवीला म्हटलं जातं राव बहादूर. ओके, राव बहादूर, मग राव बहादूर दादोबा पांडुरंग तरखडकर असं म्हटलं जातं. प्रश्न विचारलाय की अयोग्य कोणतं, पण अयोग्य एकही नाही, म्हणजे उत्तर असणार वरीलपैकी नाही. पुढचा प्रश्न बघा, अचूक विधाने ओळखायला सांगितले की बरोबर कोणतं आहे. पहिलं म्हणजे डॉक्टर रखमाबाईंनी आपले विचार हिंदू लेडी या नावानं टाइम्स वृत्तपत्रातून मांडले. ओके, रखमाबाई, ओके, रखमाबाई हे, तर हे बरोबर आहे. हां, रखमाबाई जनार्दन सावे असंही त्यांना म्हटलं जातं, दोन नावं आहेत त्यांची. तर त्यांनी आपले जे विचार आहेत हिंदू लेडी या नावानं टाइम्स वृत्तपत्रातून मांडलेलं होतं. ओके, रखमाबाई जनार्दन सावे असंही त्यांचं नाव आहे. ओके, हे नाव खूप महत्त्वाचं आहे, रखमाबाई जनार्दन, जनार्दन सावे असंही म्हटलं जातं त्यांना. ओके, रखमाबाई जनार्दन सावे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हटलंय, 1907 मध्ये, 1907 मध्ये निराश्रित सेवा सदनची स्थापना, निराश्रित सेवा सदनची स्थापना जनक्का शिंदे यांनी केली. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. जनक्का शिंदे म्हणजे कोण? ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत, वी रा शिंदे, हा यांच्या त्या भगिनी होत्या. ओके, जनक्का शिंदे. आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलेलं होतं? तर बऱ्याचशा प्रथाविरुद्ध आवाज उठवला होता. हा, त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. तर जनक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना 1907 मध्ये केली, ज्या वीरा शिंदे यांच्या त्या बहिणी होत्या. ओके, ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे.
तिसरं पहा, डॉक्टर आनंदीबाई जोशी या वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणाऱ्या देशातल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. तर बरोबर आहे का? यस, ते सुद्धा बरोबर आहे. परंतु सेवा कोणी दिली ॲक्च्युली? तर त्या रखमाबाईंनी दिली. रखमाबाई जनार्दन सेवा सावे यांनी ॲक्च्युली सेवा देण्याचं कार्य केलं. कारण आनंदीबाई जोशी जेव्हा भारतामध्ये परतल्या होत्या तेव्हा त्यांना टीबीची लागण झालेली होती आणि थोड्याच कालावधीमध्ये आय थिंक त्या कोल्हापुराला होत्या. कोल्हापुरामध्ये असताना ते भारतात आल्यानंतर तिथं त्यांनी सुरू केलं होतं आपलं काम, परंतु त्यांचं लवकरच निधन झालेलं होतं. चौथं स्टेटमेंट पहा, अन्नपूर्णा तरखडकर. अन्नपूर्णा तरखडकर ही विलायते शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होती. बरोबर का? यस, इट्स राईट. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. अचूक विधाने ओळखा असं म्हटलेलं होतं. म्हणजे काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 4 स्वर ए ब क ड योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील खाली जोड्यापैकी चुकीची जोडी कोणती असं ओळखायला सांगितले. ॲक्च्युली हा प्रश्न कव्हर करताना बऱ्याच गोष्टी तुमच्या एका पॉईंटमधून लक्षात राहतील, ते लक्षात घ्या. पहिलं म्हणजे जंगल बचाव मानव बचाव कोणती व्यक्ती रिलेटेड येते? तर उईके. उईके पण कोणते उईके? सुखदेव बाबूराव उईके. तर ते बरोबर आहे. ओके, जंगल बचाव मानव बचाव याच्या रिलेटेड कोण येतात? सुखदेव बाबूराव उईके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आदिवासी युवक क्रांती दल. आदिवासी युवक क्रांती दल म्हटल्यानंतर कोण व्यक्ती चर्चेत आहेत महत्त्वाची? रामचंद्र चिमाजी जंगले. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉम्रेड नजुबाई गावित म्हटलं की श्रमिक महिला संघ, ते सुद्धा बरोबर येत आहे. आदिवासी सुधारसेवा डॉक्टर रामराव वाडिवे, हे सुद्धा बरोबर येत आहे. ओके, त्यानंतर येतं पांडुरंग साबळे आदिशक्ती आदिवासी संघ. ओके, तात्याच्या ठोकळ्यामध्ये सगळेचे सगळे नाव आहेत. तात्याचा ठोकळा, त्यातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तात्याचा ठोकळा दामोण्णा टोकेकर हिंदू सेवा संघ, डेफिनेटली लक्षात ठेवायचं. दामोण्णा टोकेकर हिंदू सेवा संघ. आदिवासी सेवा मंडळ रेवजी पांडुरंग चौधरी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळे पर्याय बरोबर आहेत. विचारलं होतं चुकीची कोणती, तर चुकीचं एकही नाही. चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व योग्य, तर ते तुमचं उत्तर असणार आहे. कव्हर करण्याचं रिझन काय? कमीत कमी काळामध्ये हे सगळी नावं तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून. म्हणजे जंगल बचाव मानव बचाव सुखदेव उईके, आदिवासी युवक क्रांती दल रामचंद्र चिमाजी जंगले, श्रमिक महिला संघ नजुबाई गावित, आदिवासी सुधार सेवा डॉक्टर रामराव वाडिवे, आदिशक्ती आदिवासी संघ पांडुरंग साबळे, हिंदू सेवा संघ दामोण्णा टोकेकर आणि आदिवासी सेवा मंडळ रेवजी पांडुरंग चौधरी. कमीत कमी काळामध्ये सगळे पॉईंट रिवाईज व्हावे याच्यासाठी हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न काय आहे? फिरोजशहा मेहता यांच्याबद्दल दिला आहे. कोणाबद्दल? फिरोजशहा मेहता. आणि म्हटलंय काय की कोणता अयोग्य आहे स्टेटमेंट ओळखायचं आहे. ओके, एक एक स्टेटमेंट पाहूया. पहिलं आहे इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले. बरोबर, हां, इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले होते आणि जे लॉर्ड कर्झन होते त्यांचे ते वर्गमित्र होते. कोणाचे? लॉर्ड कर्झन, हां, यांचे ते वर्गमित्र होते. दोघंजण लॉर्ड कर्झन आणि फिरोजशहा मेहता वर्गमित्र होते. ईस्ट इंडिया असोसिएशनची जी शाखा आहे त्याचे सिडनी झाले होते. ओके, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 महत्त्वाची संस्था, त्याची शाखा पुण्याला निघाली, मुंबईला निघाली होती. आणि या मुंबई शाखेचं चिटणीसपद कुणी भूषवलं होतं? तर ते होते फिरोजशहा मेहता, ते सुद्धा बरोबर आहे. त्यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं, तर ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा आग्रह त्यांनी धरला होता, ते सुद्धा बरोबर आहे. फिरोजशहा मेहता म्हटल्यानंतर 1890 काँग्रेस अधिवेशन. ओके, 1890 काँग्रेस अधिवेशन, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. हे आवर्जून लक्षात ठेवायचं. 1890 काँग्रेस अधिवेशन, त्या अधिवेशनाचे फिरोजशहा मेहता काय होते? अध्यक्ष होते. बॉम्बे क्रॉनिकल, बॉम्बे क्रॉनिकल नावाचं जे मॅगझिन आहे त्या मॅगझिनच्या संदर्भामध्ये ते येतात. त्याचे संपादक होते बॉम्बे क्रॉनिकल, त्यांनीच ते स्थापन केलेलं होतं. यांच्यासोबत पेटिट म्हणून, जे बी पेटिट म्हणून आणखी एक व्यक्ती होती, त्या दोघांनी मिळून हे केलेलं बॉम्बे क्रॉनिकल आहे. ओके, दुसरं म्हणजे मुंबई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली. चुकीचं आहे, पुणे विद्यापीठाची नाही आहे. ॲक्च्युली ते पुणे मुंबई महानगरपालिकेचे केवळ त्याचे 4 वेळा अध्यक्ष राहिले होते. ओके, मुंबई महापालिकेचे 4 वेळा अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत फिरोजशहा मेहता. 4 वेळा अध्यक्ष, ओके, मुंबई महापालिकेचे. दुसरं म्हणजे फिरोजशहा मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. ओके, फिरोजशहा मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांनी मिळून, तय्यब, ओके, या तिघांनी मिळून एक संस्था किंवा संघटना स्थापन केली होती 31 जानेवारी 1885. कधी केली होती? 31 जानेवारी 1885. त्या संघटनेला म्हटलं जातं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी संस्था किंवा संघटना स्थापन केली होती 31 जानेवारी 1885, फिरोजशहा मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, त्यांना दुसऱ्या एका नावानं तिघांना ओळखलं जातं. ते म्हणलं जातं ब्रदर्स इन लॉ. काय म्हटलं जातं? ब्रदर्स इन लॉ.
असंही त्यांना म्हणून ओळखलं जातं ह्या तिघांना, फिरोजशहा मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. आता ही जी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केली होती ना, या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण राहिले होते, तर ते होते फिरोजशहा मेहता. त्यामुळे हेही लक्षात ठेवायचं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी स्थापन झाली त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते, फिरोजशहा मेहता. म्हणजे यातून अयोग्य कोणता आहे, तर ई फक्त अयोग्य आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असायला हवं, ई हे तुमचं अयोग्य आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा, अशा प्रकारे यांच्याबद्दल पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे दलितांच्या चळवळी संदर्भात अचूक विधाने निवडा म्हटले. अचूक म्हणजे बरोबर असलेली विधानं कोणती आहेत ते विचारले. पहिला प्रश्न आहे विटाळ विध्वंसन या पुस्तकातून गोपाळबाबा वलंगकरांनी अस्पृश्यतेचं खंडन केले. विटाळ विध्वंसन लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. हां, गोपाळबाबा वलंगकर डेफिनेटली बरोबर आहे, विटाळ विध्वंसन. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये नाडर महाजन संघ ही दलित संस्था दलित उद्धारासाठी स्थापन झाली, ते सुद्धा बरोबर आहे. ओके, त्यानंतर तिसरा आहे दक्षिणेत सी एन मुदलियार, टी एन नायर यांनी जस्टिस आंदोलन. ओके, जस्टिस आंदोलन म्हटल्यानंतर मुदलियार नायर हे त्याच्या रिलेटेड येतात. चौथा स्टेटमेंट बघा, वीरा शिंदे यांनी 1908 पुणे येथे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. आता एक लक्षात घ्या, वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली का, यस केली, परंतु 1908 केली का, नाही. ती कधी केलेली आहे, ऑक्टोबर 1906. ओके, ऑक्टोबर 1906 त्यांनी डिप्रेस क्लासेस मशीनची स्थापना केलेली होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काय होतं, ड तर इथं चुकीचं ठरतंय, म्हणजे उत्तर असणार अ ब क, अचूक विचारले ना, म्हणजे अ ब क तुमचं बरोबर आहे. दुसरं लक्षात ठेवा, याच्यामधून शिवणकाम, डिप्रेस क्लासेस मशीनमधून बरीचशी कामं चालत होती, शिवणकाम असेल किंवा बाकी इतर, तर लोकांना ते जगण्याचं साधन मिळत होतं. दुसरं एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवावं लागतं, वीरा शिंदे यांच्याबद्दल लक्षात ठेवताना 1917 अधिवेशन. ओके, 1917 अधिवेशन कुठं झालं होतं, कलकत्त्याला झालं होतं. कुठं झालं होतं, कलकत्ता. आणि या अधिवेशनामध्ये, या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या, ॲनी बेझंट होत्या. कोण होत्या, ॲनी बेझंट कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो, जर भारतीय काँग्रेसच्या त्या झालेल्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं, पहिली महिला अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके, पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या असं जर विचारलं, तर 1925 कानपूर अधिवेशन लक्षात ठेवायचं, 1925 कानपूर. नुसत्या पहिल्या अध्यक्ष म्हटलं तर ॲनी बेझंट, पहिल्या भारतीय म्हटलं, पहिल्या भारतीय जर म्हटलं तर 1925 कानपूर अधिवेशन. त्या येतात सरोजिनी नायडू, धारासना सत्याग्रह, मिठाचा वगैरे, याच्या रिलेटेड तुम्हाला बरंचसं माहीत असेल. ओके, सरोजिनी नायडू येतं, परंतु 1917 कलकत्ता अधिवेशन म्हटलं तर ॲनी बेझंट येतं, पहिल्या महिला अध्यक्ष. आणि हे जे 1917 अधिवेशन झालेलं होतं, 1917 या अधिवेशनामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक ठराव पास करून घेतला होता, त्यांनीच मांडला होता, तो होता अस्पृश्यता विरोधी ठराव. या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या त्यांनी तो मांडून पास करून घेतला होता, त्याच्यामुळे हे अधिवेशन चर्चेत आलं होतं, अस्पृश्य विरोधी ठराव. ओके, ॲनी बेझंट म्हणलं का, कॉमनवेल, न्यू इंडिया हे त्यांची महत्त्वाची वृत्तपत्र, होमरूल लीग, मुंबईसह इतर भारतामध्ये ज्यांनी होमरूल लीग चळवली ती ॲनी बेझंट होत्या. डॉक्टर आपले जे लोकमान्य टिळक आहे त्यांचं मुंबईमध्ये आणि होमरूल लीगचं काही नव्हतं, मुंबई सोडून होतं, महाराष्ट्रामधला बराचसा भाग. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोकमान्य टिळक आहेत, ओके, लोकमान्य टिळक यांची जी होमरूल लीग होती ती एप्रिल होती, एप्रिल 1916, आणि ॲनी बेझंटची जी होती ती सप्टेंबर 1916. आणि टिळकांनी जी सुरू केलेली होमरूल लीग होती, तर त्याचं मुख्यालय किंवा मेन होतं, टार्गेट ते बेळगाव होतं. ओके, बेळगाव. आणि या बेळगाव शाखेचा अध्यक्ष त्यांनी केलं होतं जोसेफ बॅप्टिस्टा. ओके, एकदा आयोगानं प्रश्न विचारला होता, जोसेफ बॅप्टिस्टा जहाल आहेत की मावाळ आहेत, असा प्रश्न विचारला होता. जर लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीगमधल्या बेळगाव शाखेचा अध्यक्ष म्हणून जोसेफ बॅप्टिस्टा असतील, जोसेफ बॅप्टिस्टा असतील, तर ते लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असतील, तर डेफिनेटली ते जहाल येतात का मावाळ, डेफिनेटली ते जहाल असणार आहेत. म्हणजे आयोगाने असा एकदा प्रश्न विचारला होता, त्यामुळे तोही पॉईंट लक्षात ठेवा. जोसेफ बॅप्टिस्टा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली जी बेळगाव होमरूल लीगची चळवळ होती त्या शाखेचे ते अध्यक्ष होते. ओके, फादर इन होमरूल इन इंडिया असं कोणाला म्हटलं जातं, फादर ऑफ होमरूल इन इंडिया, तर ते जोसेफ बॅप्टिस्टा यांनाच म्हटलं जातं. जरी लोकमान्य टिळकांनी सुरू केलं असेल, तर होमरूल लीगबद्दल बरंचसं कार्य हे जोसेफ बॅप्टिस्टा यांचं आहे. हां, कारण अध्यक्ष केलं होते जोसेफ बॅप्टिस्टा आणि नची केळकर आय थिंक सचिव होते. ओके, फादर ऑफ होमरूल इन इंडिया असं जर तुम्हाला विचारलं, फादर ऑफ होमरूल इन इंडिया,
जर तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला फादर ऑफ होम रूल इन इंडिया कोण आहे तर लोकमान्य टिळक नाही तर तुमचं उत्तर असलं पाहिजे जोसेफ बॅप्टिस्टा काय असलं पाहिजे जोसेफ बॅप्टिस्टा असं असलं पाहिजे ओके हेही लक्षात ठेवा म्हणजे वीरा शिंदे पासून निघालेले सगळे पॉइंट आपण इथंपर्यंत पोहोचलो म्हणजे अशा रिलेटेड तुमचा अभ्यास हा डायव्हर्स असला पाहिजे बऱ्याच गोष्टीबद्दल हां ते एका प्रश्नावरून दुसरा प्रश्न तुमचा तयार असला पाहिजे म्हणजे चुकलं काय तर डिप्रेस क्लासेस मिशन 1908 मध्ये नाहीये ते ऑक्टोबर 1906 आहे हे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे पहा अचूक पर्याय निवडायला तुम्हाला सांगितलं अचूक पर्याय आणि नावं दिली तेवढी ओके 2, 4, 6 आणि 8 नावं दिली त्यांनी म्हटलंय की भूमिगत आंदोलनामध्ये खालीलपैकी कोण नव्हतं असं विचारले आता भूमिगत आंदोलन म्हटल्यानंतर राम मनोहर लोहिया हे लक्षात ठेवा भूमिगत आंदोलनाला मार्गदर्शन कोणाच्या मार्गदर्शनाखाली ॲक्च्युली जे चाललं होतं तर मार्गदर्शन म्हणजे जे काँग्रेस रेडिओ म्हणतो आपण काँग्रेस रेडिओ म्हणजे 1942 आंदोलनादरम्यान उषा मेहता झवेरी बंधू वगैरे यांनी जे काँग्रेस रेडिओ चालवलं तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन कोणी केलं होतं तर राम मनोहर लोहिया यांनी केलं होतं तर जयप्रकाश नारायणसुद्धा त्याच्यामध्ये येतात अच्युतराव पटवर्धन डेफिनेटली आहेत अरुणा आसफ अली हो ते सुद्धा होत्या युसुफ मेहराली होते नाग गोरे होते सुचेता कृपलानी ओके ह्या सुद्धा त्यामध्ये होत्या एस एम जोशी सुद्धा भूमिगत आंदोलनामध्ये सहभागी होते म्हणजे ही जे दिलेली 8 नावं आहेत तर ती 8च्या 8 नावं ओके भूमिगत आंदोलनामध्ये होते म्हणजे उत्तर असणं वरीलपैकी सर्व होतं ओके लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला तर ही नावं 8च्या 8 आता आपण काय होतं की राम मनोहर लोहिया म्हटलं की जे भूमिगत काँग्रेस रेडिओ चालवलं होतं म्हणजे उषा मेहता झवेरी बंधू बाबूबाई खाकर हे ज्या लोक होती नानक मोटवानी ॲक्च्युली जो शिकागो कंपनीचे ते चालक होते किंवा महत्त्वाचे होते त्यांनी ॲक्च्युली तंत्रज्ञान हे जे भूमिगत काँग्रेस रेडिओ चालवलं होतं ओके भूमिगत काँग्रेस रेडिओ काँग्रेस रेडिओ उषा मेहतांना सगळ्यांनी ऐकून असेल ओके भूमिगत काँग्रेस रेडिओ हे जे चालवलं होतं ना तर याला तंत्रज्ञ जे पुरवायचं काम होतं ना तर ते कोणी पुरवलं होतं नानक मोटवानी यांनी पुरवलं होतं कोणी पुरवलं होतं नानक मोटवानी हां तर ते एका कंपनीचे शिकागो कंपनी जी होती ती त्याच्यात ते काय होते अध्यक्ष होते ओके तर नानक मोटवानी यांनी काँग्रेस रेडिओला तंत्रज्ञ पुरवण्याचं काम केलं उषा मेहता झवेरी बंधू विठ्ठल दबाई झवेरी वगैरे ते जे दोन्ही बंधू होते तेही त्याच्यामध्ये होते हे लक्षात ठेवायचं ओके हे परीक्षेला महत्त्वाचं आहे आणखी एक नाव होतं बाबूबाई हां बाबूबाई खाकर ओके बाबूबाई खाकर हे सुद्धा काँग्रेस रेडिओनं जे चालवलं गेलं होतं भूमिगत त्याच्यामध्ये येतात ओके आणि हे कोणाच्या मार्गदर्शनात चाललं होतं काँग्रेस रेडिओ तर सगळं तर हे राम मनोहर लोहिया यांच्या आणि विचारलं होतं की आता विचारले आता ह्या प्रश्नामध्ये विचारले की भूमिगत आंदोलनामध्ये कोण नव्हतं तर सर्वच्या सर्व व्यक्ती होत्या फोकस करताना अरुणा आसफ अली नाग गोरे सुचेता कृपलानी युसुफ मेहराली आणि एस एम जोशी ह्या सर्वच्या सर्व व्यक्ती या भूमिगत आंदोलनामध्ये सहभागी होत्या ओके म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं वरीलपैकी सर्व आता पुढचा प्रश्न पहा खालील विधानांचा योग्य विचार करून काय म्हणले अचूक पर्याय निवडा असं म्हटलंय ओके पहिलं बघा गांधीजींच्या अहिंसा तत्वावर त्यांचा विश्वास नव्हता ओके तुम्हाला थोडंसं कळायला लागेल त्याच्यानंतर 1922 गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेण्याच्या घटनेला त्यांनी देशाचं दुर्भाग्य म्हटलं म्हणजे फेब्रुवारी 1922 मधील उत्तर प्रदेशमधल्या चौरीचौरा या ठिकाणी ओके 1922 फेब्रुवारी 1922 उत्तर प्रदेशमधलं चौरीचौरा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी झालेला महत्त्वाचा यूपी ठिकाण कोणतं चौरीचौरा या ठिकाणी झालेला जो महत्त्वाचा आंदोलकांनी जो पोलीस ठाण्याला आग लावून दिली त्याच्यामुळं गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली जेव्हा असे असहकार चळवळ मागे घेतली तेव्हा त्यांनी त्या घटनेला काय म्हटलं देशाचं दुर्भाग्य त्याच्यानंतर 1931 साली जेव्हा गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतली तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन काय केलं होतं अपयशाची कोबोली आणि ते युवकांचे व जहालमाद्यांचे आदर्श होते आता एवढ्यावरनं तुम्हाला लगेच कळून गेलं असेल हे काय असणार आहेत सुभाषचंद्र बोस आहेत आता याच्यामध्ये ना तुम्हाला हे प्रश्न जरी कळायला सगळ्या गोष्टी ठीक आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या काय लक्षात ठेवायचं परत एकदा सांगतो जेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली तेव्हा त्यांनी काय म्हटले देशाचं दुर्भाग्य ओके असहकार चळवळी मागे घेतल्यानंतर वाक्य काय वापरले असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर देशाचं दुर्भाग्य हे लक्षात ठेवायचं तुम्हाला परीक्षेसाठी ॲडिशनल म्हणून आणि दुसरं म्हणजे जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ त्यांनी मागे घेतली तेव्हा काय म्हटलं होतं अपयशाची कबुली काय म्हटलं होतं अपयशाची कबुली तर हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवू शकता तुम्ही परीक्षेसाठी ना अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील